लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तोंडावर असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंमध्ये जोरदार खडाजंगी रंगली आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे आणि शरद पवारांशी फाटल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला, पण पटोलेंना हे अमान्य, कारण आंबेडकर भाजपचे हस्तक असल्याचा नाना पटोलेंनी आरोप केला होता. यावर पलटवार करत 2.5 महिन्यांपासून आंबेडकर व्यक्तिगत टॉर्चर करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला. तशातच आता थेट अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसनं डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचितच्या महाविकास आघाडीमध्ये समावेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. अशातच आता वंचितनं वारंवार काँग्रेसची चेष्टा केल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. पाहुयात. आम्ही खूप पुढे गेलो होतो त्यांच्याबरोबर. आमचं मत होतं की यावेळेस मताचं विभाजन होऊ नये. त्यांनी आमची चेष्टा केली, वारंवार केली. तुम्ही 2.5-3 महिने तुमच्याच मीडियावर दाखवत होते. तरी काँग्रेसच्या वतीनं मी स्वतः भूमिका घेऊन माझ्या हायकमांडला समजवून सांगितलं होतं. आम्ही पूर्ण तयारीनं होतो, पण त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्डिडेट उभं करायचं काम सुरुवात केलं, याचा अर्थ त्यांनाच ही मैत्री नव्हती पाहिजे हे त्याच्यातून सिद्ध होत होतं. मग त्यांनाच पाहिजे नाही तर मग आम्हाला कसं थांबता येईल. आणि याच विषयावर झिरो आवर मध्ये आम्ही आज दुसरा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसनं घाई केली आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अकोल्यातील काँग्रेस आणि वंचितमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न, काँग्रेसनं उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर आता त्यांनीच जाहीर केलेली काँग्रेसची 7 जागांवर मदत करणार का? अकोल्यातल्या ठिणगीनंतर वंचित पूर्णपणे महाविकास आघाडी विरोधात उमेदवार देणार का? आणि शरद पवार म्हणतायत की अजूनही वंचित सोबत चर्चा सुरू आहे, म्हणजे नेमकं काय सुरू आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आंबेडकरांना गाठलं, पण त्यांनी बोलणं टाळलं. इतकंच नाही तर त्यांनी इकडे नाना पटोलेंनाही इग्नोर केलं आणि फक्त कार्यकर्त्यांना आवाहन केलं. कार्यकर्त्यांना माझ्या असं नम्र आव्हान आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच आहे. कोणीही हलगर्जीपणा करू नये, कोणीही मान प्रतिष्ठा करू नये. इलेक्शनमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी, त्या दृष्टीने लढावं हे आव्हान मी आपल्याला करत आहे. काँग्रेसने अकोल्यात उमेदवारीची तयारी केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र अजूनही वंचित सोबत येण्याची आशा आहे. काँग्रेसने उमेदवार देणार, तुमची इच्छा होती की वंचितला उमेदवार देऊ नये काँग्रेसने? अजून वेळ आहे, चर्चा करता येईल, काँग्रेसशी बोलता येईल. अकोलाच नाही तर अनेक मतदारसंघात अशीच रस्सीखेच सुरू आहे. मात्र अनेक मतदारसंघ आहेत जिथं प्रत्येक पक्षाला कोणत्या ना कोणत्या कारणातून उमेदवार देता आलेला नाहीये किंवा ते उमेदवार देऊ शकत नाहीये. कोणते आहेत हे मतदारसंघ पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मतदारसंघ कल्याण उमेदवार निश्चिती होईना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच हातकणंगले, राजू शेट्टींना पाठिंब्याची शक्यता. उत्तर मुंबईमध्ये उमेदवार ठरेना. शिवसेना पक्ष मतदारसंघ ठाणे भाजपच्या दाव्यानं उमेदवारी रखडली. मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई उमेदवार निश्चिती होईना. मतदारसंघ संभाजीनगर उमेदवार निश्चिती होईना. मतदारसंघ यवतमाळ वाशिम उमेदवार निश्चिती होईना. मतदारसंघ दक्षिण मुंबई भाजपच्या दाव्यानं उमेदवारी रखडली. मतदारसंघ नाशिक राष्ट्रवादीच्या दाव्यानं उमेदवारी रखडली.
भाजपाच पाहूया. मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई, उमेदवार निश्चिती होईना. मतदारसंघ दक्षिण मुंबई, उमेदवार निश्चिती होईना. मतदारसंघ ठाणे, शिवसेनेच्या दाव्यानं उमेदवारी रखडली. भाजपातच संभाजीनगर, शिवसेनेच्या दाव्यानं उमेदवारी रखडली. पक्ष काँग्रेस उत्तर मध्य मुंबई, उमेदवार निश्चिती होईना. जालन्यात काँग्रेसला सुद्धा उमेदवार निश्चित करता येत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ धाराशिव, भाजपच्या दाव्यानं उमेदवार निश्चिती होईना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मतदारसंघ माढा, उमेदवार निश्चिती होईना. मोहितेंसह अनेक नावं चर्चेत. तर सातारा मतदारसंघात श्रीनिवास पाटलांच्या माघारीनंतर उमेदवार निश्चिती होईना. मतदारसंघ बीड येथे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, बजरंग सोनवणे, ज्योती मेटे इच्छुक उमेदवार बरेच असल्यामुळे निश्चिती होईना. तर रावेरमध्ये पवारांना एकनाथ खडसेंच्या माघारीनंतर उमेदवार निश्चिती होईना. भिवंडी या मतदारसंघात एकनाथ खडसेंच्या माघारीनं भिवंडी या मतदारसंघात सुद्धा उमेदवार निश्चिती होत नाहीये. त्यामुळे या प्रत्येक जागांवर उमेदवार निश्चितीसाठी प्रत्येक पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे. परिणामी बंडखोरीलाही सामोरं जावं लागू शकतं. असं असलं तरी अनेक मतदारसंघातल्या लढती स्पष्ट झाल्या. त्यापैकी एक आहे बारामती मतदारसंघ. इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दौंड विधानसभा मतदारसंघात त्या पोहोचल्या. इथं त्यांनी बोलताना केंद्रात आणि राज्यात एकच विचाराचं सरकार असल्यास विकास होतो असं म्हणत मतदारांना आवाहन केलंय. केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच विचारांचं सरकार असेल तर त्या अडीअडचणी, त्या योजना तळागाळात आपल्याला सहजपणे पुरवता येतात. आणि त्या योजना जर पुरवल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल. आदरणीय मोदींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवण्यासाठी यावेळेस आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे. यावेळेसची परिस्थिती जरास वेगळी आहे. यावेळेला महायुतीचा उमेदवार माला निवडल्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या पक्ष सहपक्षाचा उमेदवार असेल तिथे तिथे ते चिन्ह असणार आहे. त्यामुळे आपल्याला यावेळेस घड्याळाला मतदान करायचं आहे. तिकडे बारामतीत सामना जोरदार होताना दिसतोय, तर इथं सोलापुरात दोन तरुण नेत्यांचा कस लागताना दिसतोय. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते दोन्ही नेत्यांनी धुआधार प्रचार करायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस हे फसडवीस आहेत असं म्हणत प्रणिती शिंदेंनी अक्कलकोटमधील प्रचार सभेत त्या बोलल्या. तर भाजप आमदार राम सातपुते जशास तसं प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात. जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला. पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत. 28 गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाही आहे. फक्त आश्वासनवर आश्वासन. आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू, आम्ही ते करू. फक्त कागदावर असतं, अंमलबजावणी त्याची होत नाही. कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीसजी तर थापाच मारतात, फसवणीसच आहेत ते. एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही. मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे. त्यांनी सांगितलं होतं 10 कामं सांगा, त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला. या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी पिढ्यानं पिढ्या विडी कामगार काम करत होता, त्यांना 30,000 घरं देण्याचं काम मोदीजीने केलं. हे दुसरं काम. 65,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला 6,000 रुपये दिले. हे मोदीजींचं तिसरं काम आहे. मित्रांनो, मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील 2,50,000 त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ 1,700 कोटी रुपयाचं कर्ज दिलं. हे मोदीजींनी केलं. यांना जर कामं सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळेपर्यंत मी यांना कामं सांगू शकतो. या सोलापूर जिल्ह्यातील 850 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं. आता वळूयात वंचित आणि काँग्रेसच्या प्रश्नाकडे.
त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. बघूया परत एकदा आपला आजचा प्रश्न. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसनं घाई केली आहे का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. एक्स वरून मिलिंद पाटेकर, काँग्रेसनं घोडचूक केली आणि याचे परिणाम येणाऱ्या निकालात दिसून येतील. युट्यूबवरून चिन्मय विंकर, महाविकास आघाडीला वंचित सोबत युती करायची नव्हती हे यावरून स्पष्ट होते. फेसबुकवरून प्रमोद वानखेडे, बाळासाहेबांच्या सभा पाहून काँग्रेस हताश झालीय, काँग्रेसवाल्यांना बाळासाहेबांना पुढे जाऊ द्यायचं नाही. इंस्टाग्रामवरून मुकुंद वायदंडे, काँग्रेस उमेदवारामुळे अकोल्यात प्रकाश आंबेडकर पडणार. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसनं घाई केली आहे का? 29,000 मतं युट्यूबवर. 64% लोकांनी म्हटलंय होय, तर 36% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर 3,000 मतं. म्हटलंय होय, तर परत 36% म्हटलंय नाही. फेसबुकवर 2,500 मतं. 42% म्हटलंय होय, तर 58% नाही. एक्सचा कौल, 40% म्हटलंय होय, 60% नाही. कधी भाजपची बी टीम तर कधी काँग्रेसची बी टीम असे आरोप प्रकाश आंबेडकर आणि वंचितवर होत आले आहेत. 2019 साली 7% मतं घेऊन त्यांनी आपलं उपद्रव मूल्य दाखवून दिलं होतं. त्या पायावर हळूहळू मजले चढतील आणि उंच इमारत उभी राहील असं अपेक्षित होतं. पण 4 महिन्यात वंचितमधून ओवेसींची MIM बाहेर पडली आणि वंचित बहुजन आघाडीचा पाया थोडासा हलला. भीम आणि मीमची गोष्ट मागे पडल्यानं मुस्लिम मतं सोबत नसल्याचा फटका आंबेडकरांना जागा वाटपावेळी बसला असणार. आता आधी उमेदवार कुणी जाहीर केले यावरून काँग्रेस आणि वंचित एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे काही मतदारसंघ असेही आहेत जिथे उमेदवार कोण ते कोणत्याच पक्षाला अजून नक्की ठरवता येत नाहीये. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान आहे, त्यामुळे अशा तडजोडीच्या जागेवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवाराच्या वाटाघाटी चालतील असंच सध्याचं चित्र आहे. याचा फायदा कोणाला, तोटा कोणाला हे मतमोजणीच्या दिवशी कळेलच. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.